नमस्कार माझे विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे। आज आपण शिकणार आहे हॉटेल वायरिंग करणे। तर या प्रकारची जी वायरिंग आहे ना, ती हॉटेल मध्ये केली जाते, ठीक आहे। तर हॉटेल वायरिंग साठी आपल्याला काय पाहिजे आहे? एक डिंग डोंग बेल पाहिजे आहे आपल्याला। ओके, डिंग डोंग बेल आपल्याला पाहिजे आहे। याचबरोबर बेल पुश बटन आपल्याला पाहिजे, ठीक आहे। 5 एम्पियरचा बेल पुश स्विच आपल्याला पाहिजे। अजून काय पाहिजे आहे आपल्याला? होल्डर पाहिजे आणि वायरचे तुकडे पाहिजे। कॉम्बिनेशन प्लायर जर प्रॅक्टिकल करणार असेल तर नियॉन टेस्टर, वायर स्ट्रिपर हे देखील आपल्याला पाहिजे, ठीक आहे। तर आता इथं लक्ष द्या, आता आपण हॉटेल वायरिंग करत आहे त्यासाठी आता सिम्बॉल काढणं खूप शिकणं खूप गरजेचं आहे। तुम्हाला लक्षात घ्या, बल्बचा सिम्बॉल काय आहे, स्विचचा सिम्बॉल काय आहे, बेल पुशचा, है ना। ज्यावेळेस तुम्ही ते शिकाल त्याचवेळेस तुम्हाला या प्रकारची वायरिंग तुम्हाला जमणार आहे। ओके, परत ही जी डिंग डॉंग बेल आहे, त्या बेलचा सिम्बॉल काय आहे हे देखील तुम्हाला शिकणं गरजेचं आहे, त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा। आता इथे मी डायग्राम काढतो, इथे लक्ष द्या हां। आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, ही जी डिंग डॉंग बेल आहे त्याचा सिम्बॉल काढायचा आहे। ही झाली डिंग डॉंग बेल, ठीक आहे, डिंग डॉंग बेल। याच्यानंतर आता आपल्याला लॅम्प काढायचा आहे। एक दोन तीन झाले, चार, एक दोन तीन चार, चार बल्ब काढलेले आहेत। आता चार बल्ब घेतले, त्याच्याच खाली आपल्याला काय करायचं आहे, बेल पुश जो स्विच आहे तो काढायचा आहे आपल्याला। झाला बेल पुश स्विच एक, ठीक आहे। दुसरा, तिसरा, तिसरा देखील आपल्याला काढायचा आहे स्विच। जरा तिसरा स्विच आणि आजचा होता, एक दोन तीन चार, चार लॅम्पसाठी आपल्याला चार स्विच पाहिजे आहे। ओके, ही आहे डिंग डॉंग बेल, ही आहे बेल, इथं बेल लिहितो मी, ही जी आहे बेल आहे, ही जी आहे लॅम्प आहे। ओके, तर आता हॉटेल वायरिंग कशी असते मी ते तुम्हाला सांगतो। आता ही जी बेल आहे, बेल, ही जी बेल आणि ही जी लॅम्प आहेत ना, जिथे हॉटेलचं हे आहे रिसेप्शन आहे त्या ठिकाणी काय करतात, हे बल्ब आणि बेल बसवतात। आणि हे जे बेल पुश स्विच आहे, हा जो आहे हा बेल पुश स्विच आहे, तेव्हा आता प्रेस केल्यानंतर काय होतो, पुन्हा तो मागे येतो, बरोबर की नाही, परत लगेच बंद होतो। तर या प्रकारचा आपल्याला बेल पुश स्विच बसवायचा आहे, ज्याला दोन टर्मिनल आहे ते। ओके, तर हा जो बेल पुश स्विच आहे ना, हा आता तुम्हाला माहीतच आहे की हॉटेल जे आहेत, राहण्याचे जे हॉटेल, तर त्या राहण्याच्या हॉटेलमध्ये रूम असतात वेगवेगळे राहण्यासाठी, बरोबर की नाही। तर हॉटेलचे रूम असतात बरेचसे, असे 10 रूम असतील, 15 असतील, 20 असतील, 30 असतील, 40 असतील, असे बरेचसे रूम असतील। त्या रूममध्ये काय करतात, बेल पुश स्विच बसवतात। स्विच ज्यावेळेस प्रेस करतील त्यावेळेस काय होणार आहे, हा लॅम्प देखील चालू होणार आहे आणि ही बजर देखील वाजणार आहे। आता पूर्वीच्या काळामध्ये बघा, जास्त करून मोबाईलचाही वापर नव्हता पूर्वीच्या काळामध्ये, आणि टेलिफोन देखील त्यावेळेस नव्हते। जर हॉटेलमध्ये जर गेस्ट आले, पाहुणे आले, जर त्याला जर बोलवायचं असेल, वेटर असतील किंवा तिथले जे कोणी रिसेप्शनमध्ये जे काम करत आहे, है की नाही, जेवण आणायचं किंवा बेडशीट त्यांना चेंज करायचं आहे, क्लीन करायचं आहे हॉटेलमध्ये, तर ते काय करणार, पुश बटन स्विच प्रेस करणार। प्रेस केल्यामुळे काय होतं, रिसेप्शनमध्ये जे बसतात माणसं, मग त्यांना काय होणार, बजर देखील वाजणार आणि लॅम्प देखील चालू होणार,
हे दोन्ही ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस त्यांना कळणार की रूम वन चा बल्ब लागलाय आणि बेल देखील वाजलेला आहे. मग आता रूम वनचे जे माणसं आहे ते आपल्याला बोलवत आहे, मग तो माणूस तिथे जाणार आणि मग विचारणार तुम्हाला काय पाहिजे, जेवण मागवायचं की काय, ते सगळं असं विचारणार आहे. तर त्या ठिकाणी अशा प्रकारची वायरिंग केली जाते. ओके, तर आता आपण त्याचं काय करूयात, वायरिंग इथे करूयात. ठीक आहे, आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये, इथे न्यूट्रल वायर द्यायची आहे बझरला. ओके, ही जी बेल आहे हे आपल्याला सिरीज मध्ये जोडायची, हे पॅरेलल मध्ये जोडायचं नाही. म्हणजे कसं, प्रत्येक जेवढे लॅम्प असतील त्या लॅम्प बरोबर ही बजर देखील वाजणार, त्यासाठी ही जी बेल आहे ती आपल्याला या बल्बच्या सिरीज मध्ये जोडायची आहे. ओके, आता याची न्यूट्रल वायर काय करायची आहे, तीच या लॅम्पला जोडायची आहे. परत हीच वायर काय करायची आहे, प्रत्येक लॅम्पला लूप करायची आहे. ओके, आणि आता इथे याला नाव द्यायचंय, रूम वन, रूम टू, रूम थ्री, रूम फोर, याला नाव देऊ रूम, रूम वन, ही रूम वन आहे, ही रूम टू, रूम टू, ही आहे रूम थ्री, रूम थ्री, ही रूम फोर. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय करायचं, आपल्याला एक जी फेज वायर आहे ती देखील आपल्याला जोडायची आहे. आता याला लाईव्ह वायर जोडायची आहे, येल म्हणजे काय, लाईव्ह फेज वायर, ती पुश बटनाला जोडायची आहे. तीच एक वायर काय करायची, आपल्याला लूप करायची आहे प्रत्येक याला, प्रत्येक स्विचला आपल्याला काय करायची आहे, फेज वायर लूप करायची आहे. म्हणजे सगळ्या स्विचला फेज वायर मिळेल. याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, लॅम्पला हाफ वायर जोडायची आहे. मग ती जोडायची, आता लॅम्प पासून स्विच पर्यंत जी वायर येते त्या वायरला म्हणतात हाफ वायर. रूम वन, रूम टू, रूम थ्री, रूम फोर, है की नाही. आता याला सुद्धा आपण काय नाव देऊयात, आता ठीक आहे, रूम वन, रूम टू, रूम थ्री. ओके, स्विचला सुद्धा नाव देणं गरजेचं आहे. हे झाले रूम वन, हे आहे रूम टू, हे आहे रूम थ्री, आहे रूम फोर, रूम वन, रूम टू, रूम थ्री, रूम फोर. वरती पण सेम मी तसंच केलंय, लॅम्पलाही तसं केलंय आणि स्विचला सुद्धा मी अशा प्रकारचे नावं दिलेली आहेत. आता इथं लक्ष द्या, हे जेवढे पण लॅम्प आहेत, एक, दोन, तीन, चार, हे सगळे लॅम्प आणि जी बेल आहे ती कुठे जोडतात, जिथे रिसेप्शन आहे, जिथे रिसेप्शनमध्ये ज्यावेळी जिथे काम करतात, है की नाही. आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा आपली एंट्री होती की नाही हॉटेलच्या रिसेप्शनमध्ये, त्या रिसेप्शनमध्ये हे सगळ्या प्रकारचे बल्ब आणि एक बेल बसवले असते. बेल किती, एकच आहे. आता 10 जरी बल्ब असले, 15 जरी बल्ब असले, तरी बेल जी आहे ती एकच राहणार. तुम्ही म्हणाल सर एकच बेल काय आहे इथे, सगळ्या बल्बसाठी वेगवेगळे बेल का नाही दिली, तर इथं एकच बेल का दिली आहे, त्याचं कारण असं आहे की ही जी बेल आहे प्रत्येक बल्बच्या सिरीजमध्ये जोडलेली आहे. न्यूट्रल जी वायर आहे ती बेलमार्फत प्रत्येक बल्बला मिळत आहे. म्हणजे ज्यावेळेस कुठलाही जरी बल्ब चालू झाला, 4 नंबर म्हणा, 3, 2, 1, कुठलाही बल्ब जरी चालू झाला, तर त्यावेळेस बेलसुद्धा आपली चालू होणार आहे. ठीक आहे, त्याच्यासाठी एकच बेल वापरली आहे. बेल आणि हे जे बल्ब आहेत हे रिसेप्शनमध्ये असतात, ठीक आहे, हॉटेलमध्ये जिथं ते बसलेले आहेत तिथे. आणि हे जेवढे पुश बटन आहेत, 1, 2, 3, 4 असे किती म्हणजे रूम असतील, त्या रूमच्या प्रमाणे तेवढे बेल पुश बटन असतील. ते सगळे स्विच कुठं असणार आहे,
जिथं हॉटेलमध्ये रूम आहेत वेगवेगळ्या सगळ्या, आहे की नाही, एक रूम, दोन रूम, तीन रूम, जेवढ्या रूम असतील जिथं गेस्ट राहतात त्या ठिकाणी हा स्विच बसवलेला असतो. हे जे स्विच आहे, कुठले स्विच आहेत, पुष बटन स्विच आहे. ओके, त्याला म्हणतात पुष बटन स्विच, पुष बटन स्विच. ते पण किती अँपियरचे आहे, 5 अँपियर, है ना. इथं 5 अँपियर 240 व्होल्ट एसी सप्लाय, 240 व्होल्ट एसी सप्लायचे 1, 2, 3, 4 प्रकारचे स्विच आहेत. जेवढे बल्ब असतील तेवढे पुश स्विच असतील आणि बेल फक्त एकच असणार. आता इथं लक्ष द्या, आता सगळे वेगवेगळे रूम आहे. आता रूम वन मध्ये हा स्विच बसवलेला आहे, ठीक आहे. आता रूम वन स्विच मध्ये हा ज्यावेळी स्विच हा जो आहे बेल पुश स्विच, हा ज्यावेळेस प्रेस करेल, आता बघू प्रेस केल्यानंतर काय होतं, बघा मी तुम्हाला दाखवतो एकदा. आता हा स्विच काय केलाय, असा प्रेस केला. प्रेस केल्यामुळे काय होतं, आता न्यूट्रल जी वायर आहे, आता ती न्यूट्रल वायर बघा या बेल मार्फत आलेली, ठीक आहे. या बेल मधून एक वायर गेलेली अशी, ठीक आहे, म्हणजे हा सिरीज मध्ये लावलेला आहे, ठीक आहे. आता बेलची बेल मधून एक वायर आलेली, ठीक आहे. बेलच्या एका वायरला न्यूट्रल सप्लाय दिलेला आहे इनकमिंग. बेलची दुसरी जी वायर आहे ती काय केलेली आहे, या होल्डरच्या पहिल्या टर्मिनलला जोडलेली वायर, तीच वायर काय केलेली आहे प्रत्येक होल्डरला, ती काय केलेली, कॉमन केलेली, प्रत्येक ठिकाणी लूप केलेली आहे, म्हणजेच काय केलेली, जॉईंट केलेली आहे. तर प्रत्येकाला न्यूट्रल मिळत आहे, पण ती न्यूट्रल वायर कशातून येत आहे, ती डायरेक्ट जोडलेली आहे का इथे कुठे, नाही जोडलेली. तर ती काय आलेली, पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा बेलला आलेली न्यूट्रल वायर, मग ती बेल मधून बेल मार्फत जाऊन ती न्यूट्रल वायर कुठे जाते, बल्ब मध्ये जाते. तर प्रत्येकाला काय होतं, न्यूट्रल वायर ही मिळते. ज्यावेळेस बल्बला ज्यावेळेस फ्रीज सप्लाय मिळेल त्यावेळेस आपला बल्ब चालू होणार आहे आणि त्याचबरोबर बेल सुद्धा चालू होणार आहे. बेल कशी कशामुळे चालू होणार आहे, कारण की बेल आणि बल्ब हे दोन्ही सिरीज मध्ये आहे, त्याच्यामुळे बल्ब पण चालू होणार आहे आणि बेल सुद्धा आपली चालू होणार आहे. आता काय केलं, आता फेज वायर आहे ती प्रत्येक काय केलेली, बेल पुश स्विचला लूप केलेले आहे. तर प्रत्येक स्विचला काय केलेले, मेन फेज दिलेली आहे. आता ज्यावेळेस पुश स्विच जो आहे, ज्यावेळेस प्रेस करतो रूम वन मधला, ज्यावेळेस माणूस काय करतो, पुश बटन जे आहे ते प्रेस करतो. प्रेस केल्यामुळे काय होतं, इनकमिंग जो फेज आहे याचा आणि याचा कॉन्टॅक्ट होतो. ज्यावेळेस पुश स्विच ज्यावेळेस आपण चालू करतो त्यावेळेस याचा आणि याचा कॉन्टॅक्ट होतो, यावेळेस फेज जो आहे तो इथपर्यंत येतो. न्यूट्रल तर याला इथून मिळतच आहे, बल्बलाही मिळती यालाही मिळती. आता इथं फेज मिळाल्यामुळं काय होतं, हा लॅम्प चालू होतो रूम वनचा. रूम वनचा स्विच चालू करतो त्यावेळेस रूम वनचा लॅम्प चालू होतो, इथे फेज येते, ठीक आहे, या बल्बला, आणि इथून न्यूट्रल मिळते. आता हे बघा, आता हे समजा दोन बल्ब आहे. आता हा जो बल्ब आहे त्याची दुसरी वायर जर बल्बच्या पहिल्या वायरला जोडली आणि इथे न्यूट्रल दिली आणि इथं समजा फेज जर दिली, तर हे कुठलं सर्किट होणार आहे, हे सिरीज होणार, हे जे सर्किट आहे हे कुठलं होतं, सिरीज सर्किट होतं, ठीक आहे. सेम गोष्ट याच्या बाबतीत होती, बघा. आता इथून ज्यावेळेस मी स्विच प्रेस करतो बेल पुश बटनचं, त्यावेळेस फेज इथून इथपर्यंत येते आणि न्यूट्रल जी वायर आहे ती बेल मार्फत येते. त्याच्यामुळे हे दोन्ही जे सर्किट आहे ते कुठलं झालं, सिरीज सर्किट झालं. त्याच्यामुळे हा बेल पुश जो स्विच आहे ज्यावेळेस मी प्रेस करतो त्यावेळेस हा लॅम्प चालू होतो रूम वनचा आणि त्यावेळेस बेल देखील वाजते. आणि जसा तो बटन ज्यावेळेस असं बंद करेल पुश करून, त्यावेळेस काय होणार आहे, आपली जी बेल आहे ती काय होणार आहे, बंद होणार आहे. कारण की फेज जो वरती जरा मिळत होता तो फेज इथं पण मिळणार नाही आणि याला सुद्धा फेज मिळणार नाही. त्याच्यामुळं हा लॅम्प आपला बंद होणार आहे. तो कशामुळे होणार आहे, या पुश बटनामुळे. ओके, तर ज्यावेळेस मी पुश बटन ज्यावेळेस प्रेस करेन त्यावेळेस रूम वनची जी लाईट आहे ती देखील चालू होईल बल्ब आणि बेल सुद्धा चालू होणार आहे. मग त्यावेळेस रिसेप्शनला जे माणसं बसतात कामाला त्यांना लगेच कळेल की अरे रूम वनची लाईट लागली आहे, त्याचा बल्ब लागला आहे, चालू झाला आहे आणि बेल देखील वाजली, आहे की नाही. जरी तो काम करत असेल तरी त्याला ऐकूता येईल ना की बेल आपली चालू झाली आणि तो बघणार की अरे तो बल्ब लागला आहे म्हणून. मग तो लगेच वरती जाणार रूम वन मध्ये आणि मग तो त्यांना विचारणार की तुमचं काय काम आहे. मग ते त्यांना सांगतील, मग तुम्हाला असं असं काम आहे, आम्हाला जेवण द्या, हे द्या, ते द्या, त्या अशा बऱ्याच गोष्टी ते सांगतील. तर याचा हा एक फायदा आहे, स्विच प्रेस केला बेल पुश
तर डायरेक्ट रिसेप्शनमध्ये काय होणार आहे, हा बल्ब चालू होणार आहे रूम वनचा आणि सोबत बेल सुद्धा लागणार आहे. आता अशा बऱ्याचशा रूम आहेत, बऱ्याच लाईट आहेत आणि बरेच स्विच आहे, है की नाही. आता समजा आता 2 नंबरची रूम आहे, आता त्याचं पण बघा. आता काय केलं, न्यूट्रल जी वायर आहे ती प्रत्येकाला काय केली आहे, कॉमन केली आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला न्यूट्रल तर मिळत आहे. आणि प्रत्येकाची जी हाफ वायर आहे ती काय केली आहे, स्विचच्या दुसऱ्या टर्मिनलला जोडलेली आहे. याचबरोबर इनकमिंग जी फेज वायर आहे ती प्रत्येकाला जोडलेली आहे, त्याच्यामुळे प्रत्येक स्विचला फेज मिळते, प्रत्येक बल्बला न्यूट्रल मिळते. ज्यावेळेस आपण स्विच फेस करू त्यावेळेस प्रत्येकाला काय होणार आहे, फेज सप्लाय मिळणार आहे आणि आपलं लॅम्प चालू होणार आहे, त्याचबरोबर बेल देखील आपली चालू होणार. आता दुसरा स्विच बघा, आता दुसरा स्विच मी काय करतो, प्रेस करतो, ठीक आहे. दुसरा स्विच प्रेस केला, बेल पुशचा जो स्विच आहे तो प्रेस केला. प्रेस केल्यामुळे काय झालं, हा जो इनकमिंग फेज आहे तो इथपर्यंत नेहमी चालूच असतो. ज्यावेळेस मी पुश बटन प्रेस करतो त्यावेळेस काय होणार, इथून इथपर्यंत फेज येणार, त्याचं कॉन्टॅक्ट होणार, इथून इथपर्यंत फेज येणार, या होल्डरला काय होणार आहे, फेज सप्लाय मिळणार. न्यूट्रल तर याला ऑलरेडी मिळतच आहे, त्याच्यामुळं रूम टूचा जो पुश बटन आहे ज्यावेळेस प्रेस करतील त्यावेळेस फेज इथपर्यंत येणार आहे, ठीक आहे. त्याच्यामुळं हा लॅम्प चालू होणार आहे. याचबरोबर काय होणार आहे, न्यूट्रल जी वायर आहे ती आहे बघा, न्यूट्रल वायर इथे पण दिलेली आहे, तीच लूप करून काय केलेली आहे, रूम टोचा जो बल्ब आहे तिथं ती वायर ती काय केलेली आहे, जोडलेली आहे. म्हणजे याचा आणि याचा जो संबंध आहे तो कशामध्ये येतो, सिरीजमध्ये येतो हे असं, ठीक आहे. सिरीजमध्ये कनेक्शन झाल्यामुळे ज्यावेळेस पुश बटन प्रेस करेल त्यावेळेस रूम टूचा जो बल्ब आहे तो देखील चालू होणार आहे आणि बेल देखील वाजणार आहे, ठीक आहे. पुश बटन प्रेस करणं थांबवलं त्यावेळेस काय होणार आहे, बल्ब देखील बंद होणार आहे आणि बल्ब पण बंद होणार आहे आणि बेल सुद्धा बंद होणार आहे. आता सेम तीच गोष्ट बघा, रूम 3 बाबतीत देखील होतील बघा. आता काय करतो, पुश बटन प्रेस करतो मी, हा ओके. आता प्रेस केल्यामुळे काय झालं, याला तिथं न्यूट्रल जी आहे रूम 3 ती बेल मार्फत मिळतच आहे, प्रत्येकाला काय केली, न्यूट्रल वायर लूप केलेली आहे. पुश बटन ज्यावेळेस प्रेस करतो त्यावेळेस इनकमिंग फेज इथेच असतो, प्रेस केल्यामुळे काय झालं, याचा आणि याचा कॉन्टॅक्ट होतो, त्याच्यामुळे फेज जो आहे तो इथपर्यंत मिळतो हाफ वायर मार्फत. याला इथून फेज मिळते, इथून न्यूट्रल मिळते, त्याच्यामुळं ज्यावेळेस रूम 3 स्विच पुश बटन ज्यावेळेस प्रेस करतो त्यावेळेस हा लॅम्प चालू होतो रूम 3. याचबरोबर काय होतं, न्यूट्रल जे याला जी मिळते ती कशामार्फत मिळते, बेलमुळे. मग बेल पण चालू होती आणि रूम 3 बल्बसुद्धा चालू होतो. मग रिसेप्शनमध्ये जे बसलेले त्यांना लगेच कळतं की रूम 3 बल्ब लागलाय आणि बिल देखील वाजलेलं आहे. मग ते रूम 3 जे आहे तिथे ते जाणार आणि मग त्यांचं काय काम असेल ते करणार. आता याचबरोबर बघा, रूम 4, आता रूम 4 मध्ये तिथे सुद्धा पण सेम तसंच आहे. आता हा पुश बटन काय केला, प्रेस केला. प्रेस केल्यामुळं काय झालं, आता बेलमधून जी आलेली जी न्यूट्रल वायर ती प्रत्येक बल्बला काय केलेली आहे, लूप केलेली आहे, है की नाही. ती रूम 4 सुद्धा दिलेली आहे. आता याला ज्यावेळेस फेज मिळेल त्यावेळेस हा लॅम्प देखील चालू होणार. पुश बटन ज्यावेळेस प्रेस करतील रूम 4 त्यावेळेस फेज येणार आहे इथून हाफ वायर मार्फत, तो इथं फेज मिळणार आहे लॅम्पला. त्याला न्यूट्रल तर ऑलरेडी मिळतच आहे बेल मार्फत, त्याच्यामुळं रूम स्विच ज्यावेळेस प्रेस करतील म्हणजे बेल पुश स्विच त्यावेळेस याला इथं फेज मिळणार आहे, हा लॅम्प चालू होणार आहे. त्याचबरोबर बेल सुद्धा वाजणार आहे, बेल वाजणार आहे, लॅम्प चालू होणार आहे, है की नाही. तर याचा असं कनेक्शन जोडलेलं आहे, हे सिरीजमध्ये कनेक्शन केलं आहे, त्याच्यामुळे ही गोष्ट क्रिया होत आहे. समजा जर इथं जर बेल नसते तर काय झालं असतं, फक्त स्विच प्रेस केला की हा लॅम्प लागणार. कुठलाही तुम्ही स्विच प्रेस करा, 2 रूम नंबर 2 जरी केला तरी हा लॅम्प लागणार. 3 रूम जो आहे त्याचा जरी पुश बटन दाबला की हा लॅम्प लागणार, है की नाही. जर हे बेल नसते तर, पण बेल लावल्यामुळे फायदा काय आहे, लॅम्प सुद्धा लागतो आणि बेल सुद्धा वाजते, तर हा त्याच्या मागे फायदा आहे, ओके. तर हे जेवढे पण आहेत बल्ब आणि जी बेल, हे कुठे लावतात, रिसेप्शन मध्ये, जिथे माणसं बसतात काम करतात, जिथे एंट्री असते आपली, है की नाही, त्या ठिकाणी बेल बसवतात आणि या प्रकारचे बल्ब बसवतात, है की नाही. आणि हे जे आहे पुश बटन जे आहे जे स्विच, ते कुठे बसवतात, जिथे गेस्ट राहतात, रूम नंबर 1, 2, 3, 4, 5, 10 जेवढे पण रूम असतील
त्या प्रत्येक रूम मध्ये पुश बटन लावलेलं असतं. रूम वनचा स्विच प्रेस केला, रूम वनची लाईट लागणार आणि बेल चालू होणार. त्याचबरोबर रूम टू जो आहे त्याचा बेल पुश ज्यावेळेस प्रेस करणार त्यावेळेस रूम टूचा लॅम्प देखील लागणार आणि सोबतच बेल सुद्धा वाजणार. आता रूम थ्रीचा जो स्विच आहे म्हणजे बेल पुश स्विच तो ज्यावेळेस प्रेस करतील त्यावेळेस रूम थ्रीचा बल्ब देखील लागेल आणि बेल पुश हे जे आहे बेल ती देखील वाजणार. रूम चार त्याचा जरी बेल पुश स्विच जरी प्रेस केला रूम चारचं काय होणार आहे, लाईट लागणार आणि बेल सुद्धा वाजणार. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल, सर आम्हाला तर हे आता कळालेलं आहे की रूमचा कुठल्याही रूमचा जर मी स्विच प्रेस केला तर बेल तर वाजणार आहे आणि लॅम्प तर लागणार आहे, पण एकाच वेळेस रूम एक किंवा रूम तीन किंवा चार यांनी जर वाजवलं तर काय होईल? तर लक्षात घ्या, रूम एक दोन तीन चार किती जणांनी जरी वाजवले म्हणजे बेल वाजवली तर बेल तर वाजणारच आहे पुश बटन प्रेस केल्यानंतर. याचबरोबर काय होणार आहे, हे जे बल्ब आहे हे सुद्धा काय होणार आहे, तिथे चालू होणार आहे. एक साथ जरी त्यांनी हे केलं पुश बटन जरी प्रेस केले तर प्रत्येक बल्ब तर लागणार आहे. समजा चारीचे चारीने जरी दाबले तरी तिथे जे काम करत आहे रिसेप्शनमध्ये त्यांना तर कळणार आहे की रूम एक दोन तीन चार याचे जे बल्ब लागलेले आहे तर त्या चार जणांना आपल्याकडं काम आहे तर तो काय करणार, त्यांच्याकडे जाणार आणि त्यांचे काय जे काम असतील ते तो करणार तो. ओके, तर याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही, एकदम सिंपल आणि सोपा आहे हा डायग्राम. फक्त काय आहे, बेल जी आहे ती हे जेवढे पण बल्ब आहे जेवढे पण बल्ब तुम्ही लावणार आहे त्या प्रत्येकाच्या सिरीजमध्ये ही बेल लावायची आहे. आणि याच्यामध्ये काळजी काय घ्यायची आहे, हा जो पुश स्विच आहे हा असं प्रेस करून नाही धरायचा, असं जर धरून ठेवल्यानंतर काय होतं, मग ही जी डिंग डॉंग बेल आहे याच्यामध्ये कॉईल असती, जास्त वेळ जर तुम्ही दाबून जर धरला तर याच्यामधली जी कॉईल आहे ती काय होणार, जळून जाणार, बेल ती खराब होऊ शकते. त्याच्यामुळं ज्यावेळेस डिंग डॉंग बेल चालू करतं त्यावेळेस काय करायचं, फक्त एकदाच प्रेस करायचं, बस एकदाच असं. जास्त जर दाबून धरल्यानंतर काय होऊ शकतं, बेल खराब होऊ शकते. आणि जर बेल जर खराब झाली तर काय होऊ शकतं, मग याचा आउटपुट जो सप्लाय म्हणजे जो न्यूट्रल जो आहे ना मिळत आहे लॅम्पला तो तिथं बंद होणार, तो ब्रेक होणार. आणि तो ब्रेक झाल्यामुळे याला न्यूट्रल मिळणारच नाही, जरी तो पुश बटन जरी प्रेस केले तरी हे लॅम्प चालू होणारच नाही, कारण की काय याचा जो न्यूट्रल जो आहे तो बेल मार्फतच मिळतो, है की नाही. जर बेल जर खराब झाली तर आउटपुट याचं जे न्यूट्रल आहे ते बंद होऊ शकतं आणि आपले लॅम्पसुद्धा चालू होणार नाही. बेल जर चांगली असेल तरच न्यूट्रल आउटपुट इथे जाणार आहे आणि आपले लॅम्प काय होणार आहे, चालू होणार आहे. तर अशा प्रकारची जी वायरिंग आहे, ज्या हॉटेलमध्ये रूम आहेत रूमची राहण्याची जिथे सोय आहे त्या ठिकाणीच अशा प्रकारची वायरिंग केली जाते. ठीक आहे, तुम्ही कदाचित म्हणाल की सर आम्ही एवढ्या हॉटेलमध्ये जेवायला जातोय पण तिथे आम्ही अशा प्रकारची कधी वायरिंग बघितली नाही. तर जिथं फक्त तुम्ही जेवायला जाता म्हणजे तर त्या ठिकाणीही करत नाही वायरिंग, जिथं ज्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय आहे अशाच ठिकाणी या प्रकारची वायरिंग केली जाते. तर लक्ष द्या मुलांनी, तो अशा प्रकारची जी वायरिंग आहे ही जी आता आपण डायग्राम काढलेली आहे अशा पद्धतीची वायरिंग आता खूप कमी लोक करतात. कारण की का बघा, पूर्वीच्या काळामध्ये याचा जो वापर आहे तो जास्त करायचे पूर्वीच्या काळामध्ये. आता कसं झालं, आता प्रत्येक रूममध्ये काय केलेलं आहे, टेलिफोन जोडलेले, आज प्रत्येकाच्या हातात काय आहे, मोबाईल आहे. फोन केले की लगेच वरती येतात माणसं लगेच, है की नाही, हॉटेलचे जे काय असतील कर्मचारी आणि लगेच आपला जो काय प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करतात. पण पूर्वीच्या काळामध्ये जास्त करून मोबाईलचा वापर करत नव्हते किंवा त्यावेळेस टेलिफोन एवढे जास्त नव्हते, मग त्यावेळेस काय करायचे, अशा प्रकारची वायरिंग करायचे आणि त्यांचं जे काम होतं ते एकदम सोपं व्हायचं, है की नाही. म्हणजे प्रत्येकाला असं रिसेप्शनला जाण्याची गरज नव्हती पडत असं की जेवणाची सोय करा किंवा आमचं बेडशीट खराब झाले किंवा आणखी काय टी व्ही चालत नाही, तर प्रत्येक वेळेस खाली जाण्याची गरज नाही. बेल पुश स्विच प्रेस केला, लॅम्प पण लागणार आणि आपला बेलसुद्धा चालू होणार आहे. रिसेप्शनमध्ये जे कोणी माणसं बसले त्यांना लगेच कळायचे की रूम वनने आपल्याला बोलवलं आहे, रूम टूनी बोलवलं आहे, रूम तीननी बोलवलं आहे, रूम चारने बोलवलं आहे, है की नाही. तर त्यांना हे सहज त्यावेळेस कळायचं. तर आता अशा प्रकारची जी वायरिंग आहे ती आता जास्त कोणी करत नाही, पण आपण आयटेक करत आहोत, है की नाही. तुम्ही आता आयटेक करत आहे ना किंवा नवीन गोष्टी तुम्ही शिकत आहे आता वायरिंगच्या बाबतीत, तर या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. जेवढ्या आपण इलेक्ट्रिकल लाईनमध्ये जुन्या गोष्टी शिकू ना तेवढा आपला फायदा राहतो, म्हणजे आपला जो बेस आहे तो एकदम पक्का होतो. ठीक आहे, अशा प्रकारची वायरिंग शिकणं देखील
गरजेचंच आहे. ठीक आहे. तर आता इलेक्ट्रिशियन वायरमन जेवढे पण आहेत जे आता शिकत आहे म्हणजे नवीन नवीन, तर तुम्ही एक लक्ष द्या याच्यामध्ये की ज्यावेळेस तुम्ही हॉटेल वायरिंग तुम्ही याचे ड्रॉइंग काढाल त्यावेळेस हे जे स्विच आहे ना हे पुश स्विचच काढायचे आहे. जर का तुम्ही वन वे स्विच जर काढले असेल या प्रकारचे तर हे चुकीचं आहे. या प्रकारचे तुम्ही वन वे स्विच काढू नका. आता वन वे स्विच जर मी असं प्रेस केलं, हे बघा आता माझ्याकडे आहे वन वे स्विच. आता वन वे स्विच ज्यावेळेस मी प्रेस केला, प्रेस केल्यामुळं काय होणार आहे, कंटिन्यू सप्लाय इथे मिळणार, लॅम्प तर चालूच राहील, पण जास्त वेळ सप्लाय जर बेलला जर मिळाला तर काय होणार, बेल जळू शकते. मग त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बेल पुश जो स्विच आहे तोच वापरायचा आहे आणि तोच दाखवायचा आहे ड्रॉइंगमध्ये. जर का तुम्ही असं वन वे स्विच जर दाखवाल तर तुमचे मार्क कमी होतील, है की नाही. तर तुम्हाला या प्रकारचा वन वे स्विच जो आहे तो दाखवायचा नाही, तर बेल पुश स्विचच काढायचा आहे तिथे. ठीक आहे. जेवढे बल्ब असतील तेवढे बेल पुश स्विच काढायचे आहे आणि बेल पण जी आहे ती काय करायची, सिरीजमध्ये दाखवायची आहे आणि त्याला नावं पण द्यायचं आहे, रूम वन, रूम टू, रूम थ्री, रूम फोर. म्हणजे आपल्याला कळायला पाहिजे ना कुठल्या रूमचा स्विच कुठे जोडलेला आहे आणि त्याची वायर कुठे जाते. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ड्रॉइंगमध्ये काढणं गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीचे ड्रॉइंग काढाल त्याचवेळेस तुम्हाला प्रॅक्टिकलचे चांगले तुम्हाला मार्क मिळतील. ठीक आहे. अशा प्रकारची वायरिंग तुम्हाला काढायची आहे. नक्कीच तुम्हाला हा डायग्राम समजला असेल, याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही आहे. ठीक आहे. तर तुम्हाला हा जो माझा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती जर नवीनच असाल ना तर नक्की माझ्या हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल धन्यवाद.